हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आज समीक्षाला मिळणार आहे डिस्चार्ज। तर समीक्षा आज किती दिवसांनी? 5 दिवसांनी घरी येणार आहे। तर म्हटलं की तिचं स्वागत नको का करायला, म्हणजे जे जेव्हा कधी संकटातून एखादं परत घरी येत असेल तेव्हा त्याचं स्वागत नको का करायला। माझी समीक्षा पण तिच्या त्या आजारपणातून बाहेर येते, त्याच्यामुळे मला तिचं स्वागत करू असं वाटते घरात। तर घर खूप सुनं वाटत होतं, तिच्याशिवाय खूप रडू येत होतं। ती नव्हती तेव्हा, दवाखान्यात होती तेव्हा। तर तिचं आज आपण स्वागत करणार आहे, एकदम माझ्या पद्धतीने करणार आहे, आपलं छानपैकी करणार आहे। तर त्याची स्वागताची तयारी चला आपण करूया। तर चला आता मी इथं दरवाजातलं आपलं उमरा जो आहे तो पुसून घेते आणि तिथं मस्तपैकी अशी रांगोळी टाकायचं काम चालू आहे माझं, आणि हे मला पटापट करायचं आहे। तर रांगोळी टाकण्याचे 2 कारणं आहेत की आज आहे अक्षयतृतीया। अक्षयतृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला। तर आणि दुसरं कारण जे आहे ते समीक्षा घरी येणार आहे आणि तिचं स्वागत आपल्याला करायचं आहे। हॉस्पिटलमधून समीक्षा घरी येते 5 दिवसानंतर आणि तिचं स्वागत तर झालंच पाहिजे। तर त्यासाठी मी इथं रांगोळी करते। जर रांगोळी जर आपली दरवाजात छान असेल तर एकदम प्रसन्न वाटतं की बघणाऱ्याला पण छान वाटतं की हां, आपल्या स्वागतासाठी हे केलेलं आहे। तर इथं मी रांगोळी टाकून झालेली आहे। त्याच्यानंतर इथं मी थोडंसं चकल्या काढते इथं रांगोळ्यासाठी। तर ह्या चकल्या छान दिसतात रांगोळ्यांमध्ये। त्याचबरोबर रांगोळींमधले कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते सांगा कमेंट करून। मला खूप चारी कलर खूप आवडतात। तर इथे माझी रांगोळी होते पूर्ण आणि ही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर इथे मला लिहायचं आहे की समीक्षा आता घरी येते म्हटल्यानंतर मला वेलकम समीक्षा असं लिहायचं आहे। तर इथं मी लिहिते दरवाजाच्या इथेच लिहिते कोपऱ्याला की वेलकम समीक्षा, म्हणजे मला लिहायचं होतं वेलकम टू होम समीक्षा, पण वेलकम समी असं झाल्यानंतर मग मी विचार केला की अरे हे असं पाहिजे होतं, पण नंतर म्हटलं की आता लिहिले तर चला जाऊ द्या, लिहून टाकावं तेवढं। मग त्याच्यानंतर मी इथं लिहिलं वेलकम समीक्षा। तर आता इथं माझी रांगोळी झालेली आहे, समीक्षा ऑलरेडी घरी आलेली आहे, पण काय झालं की माझा आधीचा जो व्हिडिओ होता तो समीक्षाचं मी छानपैकी रात्रीचं स्वागत केलं होतं, कारण ती आली तेव्हा स्वागत केलं होतं, पण तो व्हिडिओ कसा काय माहीत नाही डिलीट झाला, आणि त्याच्यामुळे मग तिचं तर स्वागत केलेलं तुम्हाला दाखवायला पाहिजे, नाही तर तुम्हीच म्हणणार की स्वागत केलं की नाही। तर कशी वाटते रांगोळी, छान वाटते की नाही? तर ते झाल्यानंतर मग तिचं स्वागत करण्यासाठी मी रुपालीला पण बोलवलं की म्हटलं रुपाली आपल्याला समीक्षेचं स्वागत करायचं आहे। मला एकटीलाच करायचं होतं, म्हणजे मी एकटीच करणार होते, पण विचार असा बदलला की नाही रांगोळी तर आपण काढली, अक्षयतृतीया पण आहे, रांगोळी झाली मग फुलं टाकली, तर फुलं टाकून म्हटलं की फुलं टाकून एवढंच का? तर मग माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण केक आणूया आणि मग तो केक कट करूया, पण केक कट करण्यासाठी संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार एकत्र पाहिजे ना, मग त्यासाठी मी रुपालीला पण बोलवून घेतलं इकडे केक कापण्यासाठी। तर इथं प्रांजल म्हणत होती की मम्मा समीक्षा दिदीचं स्वागत मम्मा कसे करते, मग तू मी आजारी असताना माझं स्वागत असं का नाही केलं? तर तिला मी सांगत होते की तुझं पण स्वागत आम्ही केलं होतं, फक्त थोडंसं नॉर्मल होतं। तर ती त्यासाठी पण रुसून बसलेली की माझं स्वागत का नाही केलं, समीक्षाचं दिदीचं स्वागत कसं केलं। तर आता इथे आम्ही चाललेलं आहे आमचं फुलं वगैरे टाकण्याचं, कारण इथून समीक्षेची एंट्री होणार दारातून, आणि छान असं तिला पण वाटलं पाहिजे की हो माझ्यासाठी असं मम्माने छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं आहे असं वाटलं पाहिजे। पण समीक्षा ऑलरेडी घरीच होती, पण मी हे दुसऱ्या दिवशी स्वागत करते तिचं, कारण तो व्हिडिओ जो होता तो ऑलरेडी डिलीट झाला होता, त्याच्यामुळे मला तुम्हाला पण दाखवायचं होतं आणि तिला पण असं जंगी स्वागत करायचं होतं, त्यासाठी मी हे करते आहे। तर इथं केक कापण्यासाठी इथं मी एक टेबल सजवती आहे। ही तुम्हाला कशी वाटते, मी जे केलेलं आयडिया जे आहे ती छान वाटते का? आणि ह्या आयडियामध्ये मला सगळ्यांनी सपोर्ट केला, माझे मिस्टर, सासूबाई, सासरे, माझे जाऊबाई असतील, धीर असतील, मुलं असतील, सगळ्यांनी सपोर्ट केला। तर इथं
मी टेबल सजवते आहे, याच्यावरतीच आपला केक ठेवणार आहे मी। तर हे ब्लॅकवरती किती छान दिसते बघा, पिवळ्या कलरची फुलं, ऑरेंज कलरची फुलं। तर आता ही माझं सजावटीचं संपूर्ण झालेलं आहे, सजावट करून थोडंसंच असं फुग्याचं बाकी होतं, पण ते म्हटलं राहू दे फुगे नको, कारण कधी कधी फुगे पण हे होतात लागतात वगैरे, पण एवढा वेळ पण नव्हता। मला हे लवकरात लवकर करायचं होतं, कारण त्याच्यानंतर अजून बाकी होतं काय काय, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे की काय बाकी होतं ते। तर आता इथं झालेले आहेत तयारी सगळी, आणि आता इथे तुम्हाला सगळेजणं बसलेले दिसत आहेत ते सगळे नॉर्मलमध्ये। तर आता आपण आणूया आता केक। तर रुपालीने केक आणायला सांगितलं होतं तिला मी, की तू केक घेऊन ये, मी तुला पैसे देते आल्यावरती। तर आता तिने छानपैकी असा केक आणलेला आहे। काय छान आहे ना केक, छान काय तुझ्या माग ना थांबतोय हो बर काढा बर काढा मी थांबू तू थांबू फ्रंट हे दिसते हा दिसते चालू ना त्यांचं फ्रंट दिसते ना हा दाखव मी दाखव मुलं कुठे गुलाब राजू गुलाब द्या दीदीला दिसतय का वेलकम समीक्षा वेलकम टू होम तिकडे बघ तिथं हे केक मध्ये मोबाईल मध्ये पाठवा केक प्रीता मोबाईल मध्ये पाठवा केक करू का स्टॉप आता मला तारू द्या करू दे हा नाही बघ ना बसली बघी नाही माझा व्हिडिओ कॉल चाललेला आहे नाही हे कर ना तू तू तुला चालते समीक्षाच वेलकम झालेलं आहे बालू खायचं तुला इतनं चालले
दीदू कसं वाटलं इतक्या दिवसातून घरी आल्यावर? इकडे बघ माझ्याकडे केक बघ कसं सांगितलं सांग. छान वाटलं ना? घराला मिस केलं? तर अशा प्रकारे पार पडलं हे समीक्षाचं वेलकम होम. तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि काही दिवसापासून घरात एकदम नाराजीचं वातावरण होतं, टेन्शनचं वातावरण होतं, आणि ते दूर करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न होता आणि गरज पण होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून.